नमस्कार, मी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त जळगाव. आपल्याला माहिती आहे की पावसाळा आता सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजार जसं की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांचा प्रादुर्भाव हा थोडा वाढण्याची शक्यता असते. त्या अनुषंगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्यामार्फत आपण प्रतिबंधात्मक ज्या काही कार्यवाह्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत. फॉगिंग, ॲबेटिंग, त्याचप्रमाणे इतर सगळ्या गतिविधी ह्या महापालिकेच्या आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरती होतच आहेत. मात्र यात नागरिकांची साथ सगळ्यांची आपली आवश्यक आहे. यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक आठवड्यामध्ये एक दिवस हा कोरडा दिवस म्हणून पाळला गेला पाहिजे. एक त्याचं प्रचलन असं आहे की प्रत्येक बुधवार हा कोरडा दिवस म्हणून पाळला जातो. त्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी जर काही ठराविक गोष्टी केल्या तर आपला कुटुंब आणि आपल्या सगळ्या परिसरातील लोक हे या सगळ्या घातक आजारापासून दूर राहू शकतात. अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत. आपल्या छतावरती पावसाचं पाणी साचलेलं असतं, ते वारंवार स्वच्छ करणं. घराच्या समोर जर एखादी टाकी असेल, एखादं पाण्याचं जमा होईल असं काही स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये वारंवार स्वच्छता करणं. काही ठिकाणी आपण फ्रीजच्या मागचं पाणी असतं ते साचून राहतं, कधी कूलरमध्ये पाणी साचून राहतं, फुलदाण्यांमध्ये कुंड्यांमध्ये पाणी साचून राहतं, काही ठिकाणी नारळाच्या करवंट्या असतात, टायर्स असतात, अशा ठिकाणी वेगवेगळ्या या ज्या प्रजाती आहेत डासांच्या त्यांचं मग त्या ठिकाणी त्यांची प्रजनन होतं आणि पुढे आपल्याला त्या सगळ्या प्रादुर्भावाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं हेच आव्हान आहे की आपण या प्रशासनाला साथ द्या. या सगळ्या उपाययोजनांमध्ये आपण या घराच्या स्तरावरती जर आपल्या ठिकाणी कुठेही पाणी साचलेलं असेल ते जर स्वच्छ केलं आणि त्या ठिकाणी होणारं जे डासांचं प्रजनन आहे ते थांबवलं तर आपलं कुटुंब, आपला भाग व आपलं शहर किंवा आपलं गाव हे निश्चितपणे या सगळ्या कीटकजन्य रोगांपासून मुक्त होऊ शकतं. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रशासनाला पूर्ण साथ द्यावी असं मी आव्हान